कोणाकोणाची मतं फुटली असण्याची शक्यता आहे याची माहिती घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर भाजपमध्ये एकूण मते 103, मिळालेली मते 118, तफावत आहे तब्बल 15 मतांची। 15 ज्यादा मतं मिळालेली आहेत भाजपला। तर शिवसेना शिंदे गटामध्ये एकूण मतं आहेत 38, मिळालेली मतं आहेत 49, तफावत आहे तब्बल 11 मतांची। 11 ज्यादा मतं ही शिवसेना शिंदे गटाला मिळाली आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकूण 42 मतं मिळालेली आहेत आणि एकूण मतं आहेत 42 आणि त्यांना मिळालेली मते आहेत 47, तफावत तब्बल 5 मतांची आहेत आणि 5 मते ज्यादा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळाली आहेत। तर काँग्रेसला एकूण मते आहेत 37 आणि त्यांना मिळालेली मतं आहेत 25 आणि 5, सातव आणि नार्वेकर यांची मिळून मिळालेली मतं आहेत 25 आणि 7 आणि तफावत तब्बल 7 मतांची आहे, 7 मतं त्यांना कमी मिळाली आहेत। तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एकूण मतं 17 आहेत, मिळालेली मतं आहेत 22, तफावत तब्बल 5 मतांची आहेत आणि 5 मतं ज्यादा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळाली आणि ही मतं काँग्रेसची असण्याची शक्यता आहे। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकूण मते 12, जयंत पाटलांना ही 12 मते मिळाली आहेत।